देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण झाली आहेत, मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील काही दुर्गम भागात अजूनही नागरिक मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत. अशाच प्रकारे आजवर दळणवळणाचे कोणतेही साधन उपलब्ध नसणाऱ्या कोल्हापूरच्या एका गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लाल परीचे आगमन झालंय. गावातील लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी यासाठी आनंद व्यक्त केलाय. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस कोते ग्रामपंचायती अंतर्गत मानेवाडी हे गाव आहे. जेमतेम हजारभर लोकवस्तीचे हे गाव असून देखील मूलभूत सोयी सुविधांपासून किंचित दूरच आहे. आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी अशा समस्यांचा सामना या गावचे गावकरी आजवर करत आले आहेत. मात्र आजूबाजूच्या ठिकाणी जायचं म्हटलं तरी पायपीट करतच गावातून बाहेर पडावे लागत होते. पूर्वीपासूनच गावातील दळणवळणाच्या या समस्येमुळे या गावातील हातावर मोजण्या इतक्याच मुली बाहेरच्या ठिकाणी जाऊन उच्च शिक्षण घेतलेले आढळतात. या सगळ्या परिस्थितीत आता गावात एसटी येणे ही गोष्ट सर्वांसाठीच आनंदाची बाब आहे. कोतेपैकी एक मानेवाडी स्वतंत्र गाव आहे. या गावामध्ये प्रामुख्याने एसटीसाठी पायपीट करावी लागत होती. 1 ते 1.5 किलोमीटर मुलांना सकाळी 6 वाजता शाळेला जाताना त्याचा खूप त्रास होत होता. त्याचबरोबर संध्याकाळी परत येतावेळी घरी किंवा प्रवाशांना थोडं अंतर 1.5 किलोमीटर रात्रीचे प्रवास करावा लागत होता. तो प्रवास आज संपला. त्याचबरोबर सर्वांच्या सहकार्याने, त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या सहकार्याने, त्याचबरोबर माननीय आमदार आंबेडकर साहेब यांच्या सहकार्याने, माझ्या स्वतःच्या अथक परिश्रमाने इथे आज एसटीचे आगमन झाले आणि सगळ्यांची जी समस्या होती, प्रश्न जो होता तो मार्गी लागला. त्याचबरोबर संबंधित इथल्या असणाऱ्या समस्या, शाळेच्या मुलांच्या समस्या, त्याचबरोबर इथल्या असणाऱ्या दळणवळणाच्या सोयीसुविधेमुळे पुढील अनेक प्रश्न सुटणार आहेत. आमच्या गावामध्ये एसटी आल्यामुळे आम्ही कॉलेजला जात असताना आम्हाला जे हे होत होते, त्रास होत होता, तो आता एसटी आल्यामुळे जरा आम्हाला तो त्रास कमी होईल. त्यामुळे आमच्या गावात इष्ट आल्यामुळे आम्हाला समाधान वाटले आणि चांगले वाटले की आमच्या गावात इष्ट. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.